पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. न्यूयॉर्कमधल्या योग दिनाचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टन DC मध्ये दाखल झाले. तिथे मोदींचं शाही स्वागत सुद्धा करण्यात आलंय. पंतप्रधानांना अमेरिकेनं विमानतळावरती गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. याप्रसंगी अमेरिकन सरकारचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि लष्करी अधिकारी सुद्धा उपस्थित होते. विशेष म्हणजे मोदींचं विमान लँड झालं तेव्हा पाऊस पडत होता, मात्र भर पावसात सुद्धा गार्ड ऑफ ऑनर मोठ्या दिमाखामध्ये पार पडला. आपल्यावर इंद्रदेवता प्रसन्न आहे असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये देखील म्हटलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आज व्हाईट हाऊसमध्ये विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी मोदींचं आदरातिथ्य केलं. मोदींसाठी संपूर्ण शाकाहारी मेनू ठेवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ग्रिल्ड कॉर्न, केर्नल सलाड आणि इतर अनेक पदार्थांचाही समावेश आहे. डिझर्टसाठी मोदींना स्ट्रॉबेरी शॉर्ट केक ऑफर करण्यात येणार आहे. अमेय सुंबळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. अमेय, आज दुसरा दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिके दौऱ्याचा, आजचे कार्यक्रम काय? हो, आज जसं आपण पाहिलं की म्हणजे अमेरिकन वेळेनुसार आधी मोदी न्यूयॉर्कमध्ये होते, तिथे योग दिनाचा कार्यक्रम पार पडला आणि सध्या अमेरिकेमध्ये म्हणजे वॉशिंग्टनमध्ये 9:30 आसपास रात्रीचे वाजलेले आहेत. त्याच्यामुळे आता जो व्हाईट हाऊसमध्ये डिनर पार पडतो आहे तो आजच्या दिवसातला मोदींचा शेवटचा कार्यक्रम आहे. मात्र अमोल, उद्याचा जो दिवस आहे तो मोदींच्या ह्या दौऱ्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण उद्याच्या दिवसाची सुरुवात होणार आहे. मोदी पुन्हा एकदा व्हाईट हाऊसवर जातील आणि तिकडे त्यांना शाही स्वागत होणार आहे. तिकडे एक मोठा सोहळा पार पडणार आहे ज्यात मोदींना 21 तोफांची सलामी देखील दिली जाणार आहे. त्याच्यानंतर व्हाईट हाऊसमध्येच एक द्विपक्षीय परिषद पार पडणार आहे, त्यात भारत आणि अमेरिकेचे सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात एक दिमाखदार एक कार्यक्रम जो पार पडेल तो म्हणजे अमेरिकन संसदेला, ज्याला तिकडे काँग्रेस म्हणतात, अमेरिकन संसदेला मोदी संबोधित करणार आहेत. आणि अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणारा दुसरा म्हणजे मोदी हे दुसऱ्यांदा संबोधित करणार आहेत, आणि असं करणारे ते भारताचे पहिले आणि जगातले तिसरे नेते असणार आहेत. त्यानंतर मोदींच्या काही बैठका वगैरे आहेत आणि मग तिसरा दिवस आहे. पण ह्यात सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे अमोल अशी आहे की या दौऱ्यामध्ये अनेक संरक्षण करारही होणार आहेत, ज्यामध्ये महत्त्वाचे असे दोन. पहिलं म्हणजे भारतामध्ये जे आपली लढाऊ विमानं बनतात त्यासाठी जी इंजिन्स लागतात ती GE ही जी अमेरिकेची बलाढ्य कंपनी आहे ते इंजिन्स पुरवण्याबद्दलचा करार हा मोदी आणि बायडेन यांच्याकडनं घोषित होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे जे मिलिटरी ड्रोन्स असतात, MBQ म्हणून ड्रोन्स आहेत, ते अमेरिका म्हणजे फारशा देशांना देत नाही, कारण ती टेक्नॉलॉजी ही प्रचंड नवीन आणि अद्ययावत आहे. मात्र ती ड्रोन्स जी आहे ती भारत त्यांच्याकडनं खरेदी करणार आहे आणि याची घोषणा सुद्धा उद्या होऊ शकते. धन्यवाद अमेय या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.